या बातमीचे प्रायोजक आहेत कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवीपेठ सोलापूर. बार्शी टोल नाक्याजवळील भोगाव हद्दीत अवैध दारू व्यवसायाला विरोध केल्यामुळेच आपल्यावर नियोजनबद्ध आणि जाणीवपूर्वक अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अशा खोट्या केसेसला आपण कदापि जुमानणार नाही. याउलट लोकहिताची कामं करत असताना धमक्यांना आपण घाबरणार नाही असं सांगत खोट्या अॅट्रॉसिटीला आपण कायद्यानं उत्तर देणार असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी सांगितलं आहे. माझ्यावर जी अॅट्रॉसिटी दाखल झाली तो व्यक्ती एकतर मला तो कोणत्या समाजाचा आहे याच्याशी कधी मी आम्ही त्याच्याशी चर्चाही केली नव्हती. त्याचं कारण पूर्ण वेगळं आहे. तो व्यक्ती सरकारी रस्त्यावर अवैधरित्या बांधकाम करून विनापरवाना तिथं दारूचं दुकान त्याने तिथे ठाकण्याचा प्रयत्न करत होता, तिथं बांधकाम करत होता. आणि त्याची लेखी तक्रार मी गेल्याच महिन्यामध्ये सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, सर्कल या ठिकाणी लेखी स्वरूपामध्ये तक्रार दाखल केलेली होती. आणि ह्या तक्रारीचा राग धरून त्याने मला पाठीमागेसुद्धा सांगितले होते की तुम्ही जर माझ्या विरोधात माझ्या दारू व्यवसायाला जर अडचण निर्माण करत असाल तर मी तुमच्यावर अॅट्रॉसिटी दाखल करेन. मी माझ्या घरातल्या महिलांना पुढं करून तुमच्यावर विनयभंग किंवा तशा प्रकारच्या केसेस दाखल करेन. तुम्ही माझ्या दारूधंद्याला अडचणीत आणू नका असं मला त्याने पूर्वीही धमकी दिलेली होती. मी एक लोकप्रतिनिधी आहे. मला सर्व समाजाच्या लोकांनी मतं देऊन मोठ्या फरकाने या सोलापूर शहरात नगरसेवक म्हणून निवडून दिलेलं आहे. मला सगळ्या समाजाचा मला आदर आहे, सगळ्या जाती धर्माचा मला आदर आहे. जर मी असं कृत्य केलं असेल तर ते माझ्या हिताचं नसतं याची मला कल्पना नसेल का? ते लोक मला मतदान कसे करतील? या लोकांनी मला डोक्यावर घेऊन मतदान करून निवडून दिलेलं आहे. माझ्यासारखा एक जबाबदार पक्षाचा लोकप्रतिनिधी अशी कधीही कदापि चूक करणार नाही की अॅट्रॉसिटीसारखे गुन्हे दाखल होण्यासारखं माझं कधीही वक्तव्य झालेलं नाही, कधी माझं स्टेटमेंटसुद्धा दिलेलं नाही. हा फक्त त्याच्या व्यवसायाला, त्याच्या चुकीच्या व्यवसायाला, त्याच्या दारूच्या अवैध व्यवसायाला, त्याचं तिथं पानटपरी आहे त्याच्यामध्ये सुद्धा तो मावा विक्री करतो, त्याला अडचण होऊ नये म्हणून त्यांनी जाणून बुजून ही माझ्यावर अशी खोटी तक्रार दाखल केलेली आहे. मी जिल्हा प्रमुख असल्या कारणाने तो माझा विभाग येतो, तिथल्या स्थानिक रहिवाशांची सुद्धा ती तक्रार होती. त्यांनी मला फोनद्वारे प्रत्यक्ष भेटून की आमच्या भागामध्ये जर हा दारू व्यवसाय सुरू झाला तर आमच्या या मुली बाळे आहेत, महिला आहेत, ह्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. जर कोणी गैरवर्तन केलं तर त्या महिलांसाठी फार मोठी अडचण निर्माण होईल अशी तक्रार केली. आणि त्या तक्रारीतूनच मी त्याला विचारणा केली की बाबा तू एकतर रस्त्यावर तू ते बांधतोय, तुझी मोजणी करून घे आणि तू कायदेशीर सगळ्या परवानग्या घे आणि मग तू चालू कर. तर तो काय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याला लवकरात लवकर घाई करायची होती आणि त्याने ती घाई घाईत रात्रीतूनच बांधकाम सुरू केलं. त्याला आम्ही विरोध केला. मागंसुद्धा त्यांनी मला अशाच प्रकारचं अॅट्रॉसिटीची धमकी दिलेली आहे पण मी असल्या धमकीला भेग घालणारा माणूस नाही. मी लोकहितासाठी, जनतेसाठी जे जे मला काय करावं लागेल मी ते करणार आहे आणि असल्या खोट्या केसेसला मी कधीही घाबरणार नाही आणि जुमानणारही नाही. कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवीपेठ सोलापूर. कॉस्मेटिक्स, प्रोफेशनल मेकअप, प्रोफेशनल स्किन केअर, इमिटेशन ज्वेलरी, हेअर ऍक्सेसरीज, हँडबॅग्स, परफ्युम्स, सलोन इक्विपमेंट्स, 100% ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील. नव्या पेठेत 3 मजली शोरूम, एकदा अवश्य भेट द्या. 9899042624 आणि 78129664422. पत्ता 76 नवीपेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर.